सर्व कामगारांना सूचना आहे की त्यांनी सर्व कामगारांनी खाली बसून जा. आज आमचे शाश्वत रूप आहे. आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून कंत्राटी करत आहोत. काम करत असताना आम्हाला कुठल्याच वेतनामध्ये वाढ नाही किंवा मेडिक्लेम नाही, काही सुरक्षा नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील तमाम संघटना एकत्र येऊन गेल्या 9 तारखेपासून आम्ही आंदोलन करत आहोत. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आज 14 टप्पा 21 तारखेला एक दिवशी धरणे आंदोलन करत आहे. या धरणे आंदोलनामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, आमच्या मागण्या आहे शाश्वत रोजगार द्या, आम्हाला 30% वेतनामध्ये वाढ द्या, 1 एप्रिल 2023 पासून त्याचा फरक आम्हाला द्या. ज्याप्रमाणे परमनंट लोकांना जो फरक मिळणार आहे त्याचप्रमाणे उद्या जे मीटिंग लागणार आहे त्यामध्ये आम्हालाही आमंत्रित करून आमचाही मुद्दा सॉल्व करावा, एवढीच आमची मागणी आहे. आणि गेले या सगळ्या 2 प्रमुख मागण्या घेऊन 17 मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत. आजच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 28 आणि 29 तारखेला पुन्हा आम्ही 2 दिवसीय धरणे आंदोलन करू. आणि जर पुन्हा त्यांनी आम्हाला इकडे ढवळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही येत्या 5 मार्चपासून कंटिन्यू काम बंद. आज काम बंदमुळे लोकांच्या सुविधांमध्ये विशेष करून अडचणी निर्माण होणार आहे. कंपनीला लॉस होणार आहे, तिन्ही कंपनीला काही ना काही तोटा सहन करावा लागणार.